नमस्कार मित्रांनो, आमच्या मोर मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आपण नेहमी बघतो की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला की त्याचे घरातील सदस्य, नातेवाईक, मित्रमंडळी, आप्तेष्ट खूप शोक करतात, खूप रडारड करतात, त्यांच्याकडे बघून आपलेही मन गहिवरते, आपलेही डोळे पाणावतात। परंतु एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास रडणे, शोक करणे योग्य आहे का? जे ज्ञानी असतात, विद्वान असतात, ते अशा वेळी कधीही शोक करीत नाहीत, कारण त्यांना माहित असते की जन्म झाला आहे तर मृत्यू हा होणारच आहे, आणि मृत्यू फक्त शरीराचा होतो, आत्मा तर अमर आहे। आपण ज्याप्रमाणे आपले जुने कपडे काढून नवीन कपडे परिधान करतो, त्याप्रमाणेच आपला आत्मा एका शरीराचा त्याग करून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो। मग त्यात कशासाठी शोक करायचा? मनुष्य ज्यावेळी जन्माला येतो त्यावेळी सर्वांना माहित असते की याचाही मृत्यू होणारच आहे, फक्त मृत्यू कधी होईल तो दिवस ठाऊक नसतो, कोणाचा लवकर तर कोणाचा उशिरा, परंतु मृत्यू हा होणारच आहे। मृत्यूचा स्वीकार करा, मृत्यूला टाळण्याचा प्रयत्न करू नका, कारण मृत्यू कोणाच्याही हातात नाही। शरीर मरते, शरीर नष्ट होते, परंतु आत्मा कधीही मरत नाही, आत्मा अमर आहे। मग शरीर बदलल्यास शोक करण्यात काय अर्थ आहे? ज्यांना हे समजले ते मृत्यूच्या वेळेस कधीही शोक करीत नाहीत, कारण त्यांनी मृत्यूचा स्वीकार केलेला असतो। मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मोर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।